प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. मोदी सरकारचं करायचं काय? खाली लोक वर पाय. अरे मोदी सरकारचं करायचं काय? खाली लोक वर पाय. मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंडे वर पाय. वसंगड्यात शेतकरी बिलाची होळी. मोदी सरकारचं करायचं काय? खाली मुंड वर पाय. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, अशा मोदी आणि त्यांच्या सरकार विरुद्ध घोषणा देत वसंगडे येथे जाचक शेतकरी बिलाची होळी करण्यात आली. शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या झुंडशाही विरुद्ध घोषणा देत आंदोलन करण्यात आले. भारत बंदला प्रतिसाद देत वसंगडे नांद्रे ब्रह्मनाळ व खटाव परिसरात शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या वसंगडे येथे आता या कृषी कायद्याची होळी करण्यात आलेली आहे. या निमित्तानं या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत, त्यांची भूमिका काय आहे, या संदर्भात आपण शेतकरी संघटनेच्या म्हणजे जसं दरोडे खोरांनी लुटावं त्या पद्धतीनं या बीजेपी सरकारनं मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्यावर 3 अन्यायी कायदे संख्याबळाच्या जोरावर यांनी मान्य करून घेतलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं लोकांना सांगितलं जाते की हे कायदे शेतकऱ्यांच्या बाजूला आहेत, परंतु यातला कुठलाही कायदा शेतकऱ्यांच्या बाजूला नसून आजपर्यंत मोदी साहेब ज्यांच्या घरी पाणी भरायचं काम करतात, ज्यांच्या घरी पूर्णपणे इमानदारीने चाकरीचं काम करतात, त्या अंदानी आणि अंबानी यांच्यासाठी हे कायदे पूरक आहेत. कारण या कायद्यामध्ये शेतकऱ्याला जो MSP मिनिमम सपोर्ट प्राईस जो आमचा जो माल आहे हा किती किमतीला घ्यावा आणि किती किमतीला विकावा हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं नाही आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगितलं जातं आहे की नियमनमुक्त केलेलं आहे शेतकऱ्यांना, परंतु आधीच आमचा शेतकरी कर्जबाजारी आहे आणि कर्ज काढल्याशिवाय त्याला कुठेही माल विकता येत नाही. आमचं उभ्या शेतामध्ये पीक असतं त्याच्या पहिलाच आम्ही जाऊन अडत्याकडनं व्यापाऱ्याकडनं आम्ही उचललेले असते. आणि हे सरकार सांगतं आहे तुम्ही जगाच्या तुम्ही भारतामध्ये कुठेही माल विकू शकता, आम्ही पहिल्यांदा तेच करत होतो. दुसरी गोष्ट आहे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, समजा त्यांनी सांगितलं तुम्ही हे पीक लावा आणि ते पीक लावा आणि ते पीक आम्ही घेतो, परंतु त्यांनी जर ते पीक घेतलं नाही तर शेतकरी पुन्हा एकदा देशोधडीला लागला आहे. कारण आजपर्यंत आमच्या भागात ते पीक घेतलं नाही तर शेतकरी पुन्हा एकदा देशोधडीला लागला आहे. कारण आजपर्यंत आमच्या भागामध्ये द्राक्ष असेल, कलिंगडं असतील, गाजरं असतील, बटाटे असतील ही पिकं लावली, परंतु टमाटे असतील ही पिकं लावल्यानंतर या व्यापाऱ्याने सांगितलं आम्ही तुमची पिकं खरेदी करतो, पण त्यावेळी ती पिकं खरेदी केलेली नाही आणि कायद्यामध्ये त्यांनी ते पीक खरेदी करावं असं कुठेही तरतूद केलेली नाही. ह्यामुळे शेतकरी पुन्हा उद्ध्वस्त होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळी असतील, कांदा असेल, बटाटा असेल हे जीवनावश्यक वस्तू कायद्यातून त्यांना नियमनमुक्त केलेलं आहे आणि खास करून ते 5 वर्षे साठवणूक करण्यात यावं असं त्याच्यामध्ये निर्देश आहेत. म्हणजे पुन्हा एकदा साठेबाजीला वाव या कायद्यामध्ये मिळणार आहे आणि ह्याला रितसर शासनाचा त्याला आधार असणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा स्वस्तात माल घ्यायचा आणि साठेबाजी करायची आणि साठेबाजी करून
पुन्हा चढ्या भावाने विकायचं, शेतकऱ्याचा माल कमी भावाने घ्यायचं आणि चढ्या मालाने विकायचं. कोरोनाच्या काळामध्ये जे या अदानी अंबानी सारख्या उद्योगपतींचं नुकसान झालं आहे आणि ते भरून काढण्यासाठीच या BJP सरकार नसेल, त्यांचे नेते मोदी साहेब असतील, यांनी हा कायदा पारित केला आहे. आणि तसं बघायला गेलं तर गांधीवादी मार्गानं आम्ही या ठिकाणी दिल्लीच्या तख्तावरती आंदोलन करायला हरियाणातले शेतकरी असतील, त्या ठिकाणी पंजाबचे शेतकरी असतील, हे शेतकरी आंदोलन करतायत. परंतु त्या शेतकऱ्यांच्या असल्या थंडीमध्ये त्यांच्यावर पाण्याचा फवारा मारला जातो, त्यांच्यावर अश्रुधुराचे नळकंडे मारले जातात, त्यांच्यावर लाठी चार्ज केला जातो. या सरकारचं एक काम आहे की जर शिखांनी आंदोलन केलं तर ते खलिस्तानवादी, जर मुस्लिमांनी आंदोलन केलं तर ते आतंकवादी, जर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर नक्षलवादी. काहीही करायचं नाही, त्याला कोणतंही त्याला नाव द्यायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हा त्यांचा उद्देश आहे. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, या शिवसेना असेल, या सर्व पक्षांनी एकत्र येऊन आज हा ऐतिहासिक बंद पाळलेला आहे. या ठिकाणी कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा शेतकऱ्याला आम्ही बंद कर म्हणून सांगायची गरज आली नाही. हा बंद उत्स्फूर्तपणे पाळलेला आहे. जोपर्यंत हे कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हा लढा चालूच राहील. ज्या वसगडे गावानं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपला सुपूर्द शहीद केला त्या वसगड्यातून या शेतकरी बिलाच्या विरोधामध्ये आता संघर्षाची ठिणगी पेटलेली आहे. या गावामध्ये सकाळपासून पूर्णपणे दुकाने व्यापाऱ्यांनी बंद करून या कायद्याचा निषेध केला आहे. याचबरोबर त्या ठिकाणी होणारे जे आंदोलन आहे, शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, त्या आंदोलनाला वसगडे या गावातून सक्रियपणे पाठिंबा दिला जात आहे. ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.